संगीता देवाच्या पाया पडून आलो आपण. हा बाई लग्न झालं या वयात. हा किती मजा आली. चल आता आपल्या गावात आहे ना नवीन तू झालं लगीन. मला बायको भेटली नागिन. नागिन अग मग दिसती कशी तू. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठं हा घेऊन जावा. अग देवदर्शन झालंय आता सगळं झालंय आता आपल्या आपल्या घरी जाऊ. कोणी आहे का तिथं माप ओलांडायला. माप ठेवत ना ते. ते काल तो होऊन गेले आपले वासिंग सुटून गेले देवदर्शन करून आलोय. किती घाणे कर. अग कुठे इकडे खाली. एक काम कर याच्यावर बस. कसं इटावर ग आण. तू काल अशी रुसली होती ना. काय ग काल रुसली होती ना तू. आता आपण नवीन संसाराला लागलो ना. मग आता इथून पुढे ना असं रुसणं फुगणं संसारी नाही चालायचं. अग सजने जरा गोडीनं बोलायचं आणि पावसानं लग्न मी केलंय भारी. पण काय करायचं आपल्याला. काय रक्ताचं शिंपण शिवाराला पाजायचं. अग सजने जरा गोडीनं बोलाय. बोलशील ना. ऐकन. पण काय ग आपण एवढे नवरा बायको मस्त दिसतोय. आपल्याला कोणी विचारी ना का कधी लग्न झालंय. विचारतील तुमच्या कोणी असतील जोमतील आमते. म्हणजे काय. म्हणजे ते जोडीदार. हा मग तू तू काय म्हणते जोमतील आमते. म्हणजे ते त्याला म्हणते. बायको तर गावाला गेली. 15 दिवस झाले उपाशी राहिलोय. आता बाकर नाही पोटा. काय येणार बायको 15 दिवस झाली गेली झाले. बाकर नाही तुकडा नाही काही नाही. उलटा पाटा पडतो. लय बॅकरी झाली. पोटावर पोटावर दुसरं काय म्हणतो. पोटावर उलटा पडले. चाललंय म्हणलो इकडे याच्याकर जाय मात्र नाही का आपलं ते रे का नाही मडक. त्याच्याकडे चाललोय. त्याच काय जाऊ घेऊ जाऊ म्हणलो. काय असं सर काय विषय. काय नाही भाऊ असं चाललं का बरं. काही काय नवीन झालं का. नाही चालेल ना. एवढे जवळ बसतो त्याच्या. तुम्हाला मला यायची मग तिथारी काय त्याच्यावरी त्याच्या आईचा डंगर नाही. काय पैसे लागले का आपल्याला. चल जाऊ चल. रामराम. रामराम राम. जरा लांबून बोला असेल सामने. कोणी आहे काय ती आहे माग. म्हणजे काय भांडे धुणारी नाही का ती. आता आम्हाला काय माहिती. आता तुला माहिती आम्ही आलोय तो अक्क फक्त. अरे वाले आहे का बायको माझी. मात्र पण बायको की कोणी फट्ट्या. तुमच्या सारखा येडा आहे का. अरे तो 32 मधला एक शिल्लक नाही राहिला. नाही नाही सगळे हालात मला माहिती आहे. मग तुला कशी काय बायको भेटली. कशी काय भेटली. कला लागत ती माझा निस माझ्या नको. हा कमराच्या खालचं चित्र दिस ना. मर्दी कधी तुला पाहते कधी केली. कधी केली. ए तू बाजूला उभा रा. बाजूला ए जाड्या सर का इकडे जाऊन दे बघा. मला सुद्धा पटली बघ. भारी ना. वहिनी लग्नाचे बुट काय तिथे बुट राहिले. अरे बुट नाही जाऊ. अरे सापडली आलं घालून ते सोडलं मंदिर राहत कापड बुट तू दे. ए बर का रे. हा थोडे इकडे सर. ए जाड्या सर का इकडे. ए जाऊन दे मर्द. खरं बाय तुझ. हा खरं बाय नाही. मागच्या का पुढच्या. लग्न केलं का माळ घातली का रजिस्टर केलं का माग लावून आणली. अरे येडगांड्या हो तुमच्या ताकद आहे का दुसरे बायको करायची. चौथी माझी आमच्या बायका माहेरी गेली आहे म्हणून तुला भेटायला आलो. पण तो अचानक बाई ना असं पाहिलं म्या. तू बायको गेली म्हणून. हा जाऊ द्या. पण बाई मला सब होणं पटली बघ. हा लय भारी बाई करे. विचारू दे ना. विचारलं कुठं बसतो येड्या. तू बस ना. मग आम्हाला वाजला. आम्ही कुठे म्हणतोय. बाई याच्या लग्न होईल होत का. बरे ना. एक भारी एक नंबर आहे. आमचं काम मजे लय भारी. एकदम तुमचं काय काम. याच्या लग्न एकच नंबर. असं उठू नका ना बस ना.
अरे ती विचारपूस करते है कुठली काय असं. अरे मी गावातला मेन माणूस आहे. इकडे वय विचारपूस करू नको का. इकडे वय इकडे वय लय सर चोकर अडच भाई असं तुम्हाला याच्याकडे येऊ चुके व बर मी काय म्हणतो एका दिवशी लटकून देशील का नाही. म्हणजे काय म्हणजे वायर लटक ना वरना तुला मारायचं असेल तर ते नाही लटकायचं म्हणत मला लटक तुला सोडून राहिलो ना आम्ही. जाऊ द्या बुवा तिला सांगा पाहुणे आले. हा काय म्हणतो चा चा तो छोटा हात माग घे चा ठू म्हणा. ए होय ग नाही बस उद्या रे जाऊ द्या. अरे वहिनी वहिनी ना गावात. अरे वहिनी वहिनी जाऊ दे मर्दी बर वाटत असेल पाहुणे आले दोघांना करून काय चहा पाणी चहा पाणी काय रे. अरे आमच्या बायका घरी नाही म्हणून म्हणलो. मग कुत्र्या निघशी नाही का तुम्हाला रस्त्यानं. अरे बायका घरी नाही म्हणून तुझ्या बायकोला म्हणलो का दे चहा करून पहिला चहा कसा लागतो पाहू नंतर बाकीचा विचार करू. तुला प्यायचा का. मग हा सर तुला रे मग वय ग चहा कर. मी हे घेणार रे कॉफी कॉफी मग हिची घे ना कॉफी काढून मारी तो आभार का माणसाला फक्त हात वर आहे खालचा अजिबात वर बस. अगं तू चहा कर वय ना पावर हातच एक बाकी नाही पावर काही पावर आहे फक्त कमरात काही पावर नाही बरं का गपरे बाकी सगळं आम्हाला पाहू लागणार आहे आम्ही दोघं. अरे आता बाय बँजू पाहा लागेल आम्हाला परत सगळ्या गोष्टी पावाच लागेल ना. आता लग्न करून आलो ना तो बरं का ग हे एवढं आम्हालाच करायला लागलं म्हणते तर आम्हाला करू दे म्हणते तर कापी आमकं करतो बरं. तुला राग नाही येत का. नाही तिला राग येतोय राग पण आता पाच नवरे असे मागून ऐकतो मागून पूर्ण येत. बर तू एक काम कर मागून मागून ना पुढून जा मग पुढून लागले आमच्या मामाला मागून लय आवडतो. बर एक काम कर तू तुला क्या उपटून चालेल ना. नाही मग तोडून नाही याला मागून करायला मामाला मामाला मागून करायला आवडतो मला या म्हणे बरं. नाही तिथेच बरं तिथं सगळं झालं का मग मी मागून जेवण करतो. हा हा जेवण अरे माझा कार्यक्रम जेवायलाच लागेल ना आम्हाला मागून जेवल तो शेवटच्या पंक्तीला मी शेवटच्या पंक्ती म्हणजे खांड खांड असं आम्ही खाऊन घेऊन तुला काय रास्त चालेल. तो लागण्यात मटण ठेवले काय मग जमलं मग तो भारी काम आहे. मग दोन झाल्या का मग कामच हिच काय. अरे म्हणजे आमच्या दोन झाल्या का जेवणात कामच होऊन जाईल आमचं असं दोन काय आता पाय दोन पंक्ति उठले का मागून मला वाटलं चपट्या राहते माळ गाळ्या ते घेतल्यावर करता येत नाही अजिबात. काय करायचं जेवण जेवण अशी छवाडी देईल ना. अरे तिच्या जास्त नको माहिती किंमत मी करू मग तू कांता काय यांच्या सारखीच होती माझे पाच नवरे तू सावाय. बरं मी काय राहिलो हा सावाय मी कोण आहे. तू सहावा नवरा माझा. तू आधी ना पास केलं ना तरी वर आलं नाही नाव नाव इथं नाव ना काय त्याला आपल्याच का. तिला मळमळवा लागली दिवस गेले तर लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी आम्हा म्हणजे आधीच घेऊन आली काय येळ ती आम्हाला आईच लागत आमचं नाही ना आईच्या जट्टी. बरं जाऊ दे मी काय म्हणतो तिच्या उलट्या झाल्या का तिला एक रात्र दे आमच्याकडे पाठवून दवाखान्यात न्यायचा मला काही जमत पैसे का कोणाकडे. अरे याच्या कोण घेईल मी मागचे तर फेड आमच्या आधी काय इजार नाही पैसे पैसे असं म्हण ना. तुम्ही दोघं नका भांडू तिला माहिती मी करीन काय खर्च अशा थोपाडी जेल खर्च मी तू उठ गय मी काय रांड का हो काय बापाच्या घरी जाते काय म्हणलो बापाच्या घरी नाही तर मग डिलेवरी व्हायला दोस्त असं होता असं अगं तुला मी करतो काय तो मोकळ अगं जाय ना मित्र आहेत माझे विश्वास आहे दोघे पुन्हा आणून घाला काय येईल ना. पंधरा दिवसाच्या म्हणजे पंधरा दिवस तू ना. अरे भाऊ तस नाही पुढचा तुला नाव महिना लागला तुला आणून घालतो म्हणल्यावर मी जाईन ना तुला तू पडून आम्ही बाकी पोहोच करू त्याला म्हणा पुढचं पण नाव महिना चालू पुढे आणू घालतो पुढचा नाव महिना चालू झाला का ते आणून घालते. मी काहीच मोकळी होते काय माहिती भाई पण तो लग्न कायसाठी केलं तो फक्त शो केला शो आणि आम्ही काय आलाय करून द्यायला.
अरे चाय लाइए चाय।